जय श्री कृष्ण। आमची कृष्ण भावना श्रवण करणाऱ्या भगवद्गीता प्रेमी श्रोते जनांचे मनःपूर्वक स्वागत। दुर्योधनाने आपल्या सेनेला भीष्माचार्यांचे रक्षण करण्याची आज्ञा केली हे आपण मागील श्लोकात ऐकले। आता दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी पितामह भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जना करून आपला शंख वाजविला। या श्लोकात दुर्योधनाला हर्षित करण्यासाठी शंख वाजविला असे जरी म्हटले असेल तरीही कौरव पांडवांचे युद्ध होण्यासाठी पितामह भीष्माचार्यांची संमती होती असे कोणी समजू नये। नाईलाज म्हणून ते पांडवांच्या विरुद्ध युद्धभूमीत उभे होते। दुर्योधनाचे अन्न खात असल्याने त्यांचा नाईलाज होता। पितामहांच्या शंखवादनाने दुर्योधन आनंदित होणारच यात नवल नाही। आपण ऐकलेत दुर्योधनाने भीष्माचार्यांची अगोदर स्तुती केली होती आणि शिवाय युद्धाच्या ठिकाणीच असल्याने त्यांच्यात वीरश्री संचारली होती म्हणून त्यांनी शंख वाजविला। श्लोकामध्ये संजयाने त्यांना कुरुवृद्ध म्हटले आहे। कुरुवंशामध्ये वयाच्या दृष्टीने आणि ज्ञानाच्या दृष्टीने पितामह भीष्माचार्य वृद्धच होते। अशा कुरुवृद्ध कौरव पांडवांच्या पितामहांनी सिंहगर्जना करून शंखनाद केला। तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्धः पितामह सिंहनादं विनोद्योच्चै शंखं दध्मौ प्रतापवान। यावर माऊली म्हणतात, या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू। यावर ऐकूया श्रीकृष्ण भावनेतील हे गीत। पितामह भीष्म आचार्य मग हर्षित करावया दुर्योधनासी सिंहनादाने शंख फुंकुनी भेदुन टाकी दश दिशे सी होता भीष्मांचा शंखनाद वादे वाजती अपार शंख भेरी पणवानक गोमुख वाद्यनाद तो भयंकर